हरिओम श्रीराम हो, अब्बज्ञा सांगली उपासना केंद्र आहे मी किरण विजय आसगावकर मी माझा एक अनुभव सांगतो म्हणजे मी, मी दोन हजार पाचपासून उपासना येतो आहे पेंडागाळी जायच्या टाईम मला मला माझ्या मेसेजने शनिवारी नाव नोंद केलेले आहे तर मी त्याला म्हटलं की आपल्या मालकांनी नाही सोडलं तर काय करायचं तुम्ही पुढच्या शनिवारी जायचं आहे कारण नाही सोडलं तर काय करा मालकांना जर पहिला बोललं पाहिजे ना सांगितलं पाहिजे तर असं सांगून मी आपलं बोललो तिला खवळलो वगैरे म्हणजे कशाला बोल सांगितले असं केलं आणि मी लगेच रविवारी मालकांना सांगितलं आहे की असं असं पेंढा मी जाणार आहे बाप्पांचा कार्यक्रम आहे वगैरे असं सांगितलं तर म्हटले बघू तर मग मी सोनार काम करतो माझ्या एका ब्रासलेटला एक दिवस पूर्ण लागतो शंभर ग्रॅम तर त्या मालकांनी गुरुवारी मला तीन ब्रसलेट दिले मग गुरुवार शुक्रवार आणि शनिवार आता तीन मग तीन बासलेट करायला मला शनिवार होणार मग आता मी जाणार कसं असं जा मला पंचायत पडले मग मी सकाळी पाच वाजल्यापासून ते काम स्टार्ट केलं म्हणजे गुरुवार गुरुवार शुक्रवार शनिवारपर्यंत ते नऊ दहा वाजेपर्यंत पूर्ण झालेलं मग दहा वाजेपर्यंत पूर्ण झाले मला वाटलं काय आता बारा वाजल्या पण आता गाडी गेली आपल्या उपासना के केंद्र आता मला माहीत पण नाही कसं जायचं तर बघतोय तर दहा दहा साडे दहा वाजलेले मग मालकांच्याकडं घेऊन चेन घेऊन गेलो मालक मालकांपेक्षा ठेवल्यावर मालक म्हणल्यावर तू पेंडाकडे जाणार आहेस ना तर हे तुला किती पैसे पाहिजे मी म्हटलं मालकांना मला एक हजार रुपये द्या मला बाज होतील मग मी ते हजार रुपये घेऊन दुकानात आलो तर एक विकती ऑर्डर घेऊन आला की माझ्याकडं मला असं असं एक तुमच्याकडे ब्रासलेट करायचं आहे ते पण मला पंच पंच पाहिजे रुपये आहे मी म्हणलं माझ्या नातं काय म्हणा नाही बाबा मी पराल तर म्हणलं आमच्या उपासनेतनं आल्यानंतर तुला देईन तर म्हटलं मला महिन्यानं द्या बरं म्हटलं ठीक आहे ते मग त्या त्याला म्हणलं तुम्ही मग ॲडव्हान्स पण तुम्हाला काय देऊ म्हटलं द्या तुमच्या मनाने ती द्या तिने दोन हजार रुपये मला ॲडव्हान्स दिले माझ्या केशात तीन हजार रुपये झाले बापनं म्हटलं मला पास तीन हजार म्हणलं बाजार म्हटलं मग तिथनं आम्ही निघालो तोपर्यंत उपासना केंद्रातली गाडी नेऊन गेलेली मग कोल्हापूरला आलो कोल्हापूरला आलो तर सात वाजले सात वाजल्यानंतर म्हटलं आता गाडी नाही ती रंकाळ स्टँडला म्हणले गाडी नाही आहे तुम्ही आता ते तिकडं तुम्ही कसं जायचं बघा पेशल गाडी करून घेऊन जावा बरं म्हटलं आता तरी जायचं तर शेवटचं एक वडाप होतं मग त्या वडापाला म्हटलं अरे बाबा तू कुठं पण सोडणार तर म्हणलं भ मी तुम्हाला सोडेल माझ्या तुमच्या सगळ्यांचे ऐंशी रुपये होतात म्हटलं ठीक आहे चल सोड मग निम्म्या गावापर्यंत गेल्यानंतर रिक्षा मुकळी झाली पूर्ण मग म्हटलं हो मला काय माहीत नाही थंडागड कुर्ता आहे कसं तर तुला तुझी काय असेल ते पैसे मी देतो चल म्हटलं मग ठीक आहे म्हटलं चला मग तो म्हणला दोनशे रुपये मी म्हणला दीडशे रुपये घे ऐंशी रुपये म्हणतोच ना जास्त पैसे एवढे वर वरनं सत्तर रुपये जास्त देतो घे तर नाही नाही म्हणला दोनशे रुपये बरं म्हणलं असू दे बापूने एवढे दिले दोनशे पु। रुपये देऊन टाकू फटलदारा गेल्यानंतर म्हणला तुम्ही पण बापू बघतं मी पण बापू बघ दीडशे रुपये तुम्हाला सोडतो असं करून मला पहिल्या गाडी सोडलं झालं आब नाही रे हो।